समाज नास्तिक करणे हे समितीचे गेल्या 33 वर्षात कधीच धैर्य नव्हते. त्याबाबत सातत्याने गैरसमज पसरविण्यात आला आहे. विवेकपूर्ण व्यवहार करणारा समाज निर्माण करणे हे व्यापक स्वरूपाचे ध्येय समितीचे कायम राहिले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिटणीस विनायक सावळे यांनी केले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे धरणगाव शाखेच्या सहकार्याने कार्यकर्ता प्रशिक्षण संवाद शिबिर धरणगाव येथे PR हायस्कूल येथे घेण्यात आले. सकाळी शिबिराचे उद्घाटन स्त्री रोगतज्ञ डॉक्टर देविकीनंदन वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर देविकीनंदन वाघ म्हणाले की अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समाजामध्ये कायम रुजला व टिकला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांसह समाजातील प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. परिवर्तनाच्या विचारामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असतात, असेही डॉक्टर वाघ म्हणाले. यावेळी प्रस्तावनामध्ये शिबिर घेण्यामागचा उद्देश जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केलाय. सूत्रसंचालन व आभार भगीरथ माळी यांनी केले. यावेळी जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे यांच्यासह पारोळा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव या शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी RN भदाणे, जितेंद्र महाजन, कमलाकर पाटील, सुधाकर मोरे, डॉक्टर सरोज पाटील, अविनाश बाविस्कर, आबासाहेब वाघ, DS पाटील सर, KK गायकवाड यांनी परिश्रम घेतले. यज्ञ याद या कर्मकांडांच्या नादी लागत असेल, पण त्याची जर ईश्वरावर श्रद्धा असेल तर असा मनुष्य आपल्याला हवा आहे, त्याचं आपण स्वागत करतो. लक्षात घ्या, समाजाला नास्तिक करणं हे आपलं ध्येय नाही, समाजाला विवेकी करणं, शहाणं करणं हे आपलं ध्येय. कृपया शहरांमध्ये जे आहे ते जनतन प्रसार प्रचारांना विज्ञानाच्या कसोटीवर आणि प्रत्यक्ष प्रमाणाच्या कसोटीवर जे ज्ञान मिळतं ते ज्ञान मिळत असल्यामुळे त्यांच्यामध्ये ते अंधश्रद्धेचं प्रमाण कमी आहे किंवा अत्यल्प आहे. पण ग्रामीण विभागामध्ये आजही तिथे शिक्षणाची गंगा त्या लोकांपर्यंत पोचत नाही किंवा जे त्यामध्ये अडथळे आहेत ते दूर करण्याचे कामी व्यक्तिगत क्षेत्रातल्या लोकांचाही एक सहभाग आरोग्याच्या जनजागृतीच्या माध्यमातून असतो. आम्ही ज्या वेळेला अशा लोकांपर्यंत पोचतो त्यावेळेला त्या ठिकाणी आरोग्यविषयक जनजागृती करत असताना एक संवाद साधला जातो त्या लोकांमध्ये आणि सोबतच मग काही मुलांच्या शिक्षणाविषयी, मुलींच्या विवाहाच्या वयोमर्यादेविषयी वेगवेगळ्या गोष्टीच्या आज त्यांच्यापर्यंत पोचल्याने लोकांच्या बाबतीत जागृती निघाली आणि त्या विषयावरची श्रद्धा ही अज्ञानापोटी केव्हा अंधश्रद्धेकडे ढकलली जाते हे त्यांनाही कळत नसते. त्यातला आम्ही त्यांना बाहेर काढायचं आणि त्याच्यात बऱ्याच प्रमाणात आम्ही यशस्वी पण होतो. फक्त अडचण एकच आहे की ज्या सामाजिक चालीरीती किंवा प्रथा परंपरा ज्याला आपण सोशल कस्टम म्हणतो तो तळागाळातल्या लोकांमध्ये वेगळ्या पद्धतीने आजही जनमानसात रुजलेला आहे. तो बाहेर काढण्यासाठी निश्चितच आपल्या सगळ्यांना आणखी थोडंस इनिशिएटिव्ह घेऊन करावं लागेल. सुरुवातीला आम्ही विचार केला होता 20 वर्षापूर्वी रोजचा 1 तास या कामात करता येईल, पण प्रत्येकाला रोज 1 तास देणं अवघड होतं. मग आम्ही इंग्रजांनी जो संडे निवडला त्यांचा जो उद्देश होता त्याच उद्देशावर आधारित आम्ही वर्कआउट करायला चालू केलं.